नमस्कार मी सविता फावडे गोल्डन फूड रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आजपासून आपण एक नवीन सिरियल चालू करतो आहे इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काय बऱ्याच वेळा संडेला चारनंतर काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यावेळेससाठी स्पेशली अशा प्रकारच्या रेसिपीजची खूप गरज पडते तसेही कधी कधी मूवी बघताना घरातल्या घरामध्ये कार्टून बघताना किंवा घरगुती खेळ खेळताना जसं की कॅरम चेस अशा वेळेस अशा प्रकारच्या टाईमपास म्हणून स्नॅक्स रेसिपीज खूप गरजेचे असतात चला तर मग त्याच्यासाठी आपण आजपासून इव्हिनिंग स्नॅक्समध्ये काय ही सिरियल चालू केलेली आहे तर आज आपला इव्हनिंग स्नॅक्समध्ये काय याच्यामध्ये आज आपला भाग पहिला आपण घेतल्या आहे येथे ओल्या शेंगा ज्या अर्धा किलो मी घेतल्या आहेत आणि पहा या पद्धतीने दोन्ही हाताने चोळून मी त्या शेंगा चांगल्या धुवून घेते कारण या शेंगा ओल्या असतात आणि त्याच्यामुळे त्याला खूप सारी माती लागलेली असते या शेंगा मी चार पाच पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत जोपर्यंत एकदम स्वच्छ पाणी शेंगांमध्ये दिसत नाही तोपर्यंत शेंगा ह्या छान धुवून घ्यायच्यात मी दाखवते तुम्हाला या शेंगांमध्ये एकदम स्वच्छ पाणी आहे ओके एवढ्या शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत मी पाच पाण्याने या शेंगा धुवून घेतल्या आहेत एकदम स्वच्छ दिसत आहेत आता आपल्याला या शेंगांमध्ये काही काळ्या पडलेल्या शेंगा असतात की ज्याच्यामध्ये शेंगदाणे नसतात किंवा काही शेंगांचे देड देखील असतात ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आज आपण या शेंगा कुकरमध्ये न उकडता या कढईमध्ये उकडणार आहोत आणि त्या कशा पद्धतीने उकडायच्या ते मी तुम्हाला दाखवते आहे खूप महत्त्वाची टीप आहे हे पहा शेंग घेऊन या पद्धतीने अंगठ्याच्या आणि बोटाच्या साह्याने शेंगेचं जे नाक असतं म्हणजेच भुईमुगाच्या शेंगेची पुढची जी साईड असते ती प्रेस करून घ्यायची म्हणजेच शेंग थोडीशी फुटली की त्याच्यामध्ये छान असं मिठाचं पाणी मुरतं त्याच्यासाठी सगळ्या शेंगांच्या शेंड्याची साईड म्हणजेच शेंगाची नाकं आपल्याला या पद्धतीने फोडून घ्यायची आहेत आता या शेंगांमध्ये मी दोन तांबे पाणी ओतून घेते पाणी हे आपलं नॉर्मल पाणी आहे आणि ही कढई आता आपण मोठ्या गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात हळद ही जंतुनाशक असते म्हणून या शेंगांमध्ये घालून घ्यायची आहे आणि या शेंगा आपल्या खारट असतात ऑब्विस्ली याच्यामध्ये थोडं जास्त मीठ घालायचं आहे मी येथे चार चमचे मीठ घातलेलं आहे शेंगा जास्त टेस्टी लागण्यासाठी थोडं जास्तच मीठ घालायचं कारण ह्या खारट शेंगा खूप टेस्टी लागतात तुमच्याकडे जर मोठाल खडेमीट असेल तरी देखील ते तुम्ही एक मूठभर वापरू शकता किंवा मग पावडर मीठ असेल तर ते थोडं जास्त घालायचं आहे आपण कढई मोठ्या गॅसवरती ठेवलेली आहे या मोठ्या गॅसवरती आपण या शेंगांना उकळी काढून घेणार आहोत पटकन उकळी येण्यासाठी मी मोठ्या गॅसवरतीच ठेवलेली आहे आणि वरून कढईवरती झाकण ठेवलेलं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे उकळी यायच्या अगोदर झाकण काढून घ्यायचं नाहीतर या शेंगांमधील पाणी उतू जाण्याची शक्यता असते हे पहा माझ्या लक्षात आल्याबरोबर मी पटकन झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण एकदा शेंगांची खालची बाजू वरती करून घेऊयात आता मी गॅस मंद केलेला आहे आपण एकदा शेंगा मस्त हलवून घेऊयात या अर्धा किलो शेंगा आहेत या शेंगांसाठी आपण दोन तांबे पाणी घालून घेतलेलं आहे चार चमचे मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे बाकी जास्त काहीही इन्ग्रेडियंट या रेसिपीसाठी लागत नाहीत आता मी मोठा गॅस केलेला आहे मोठ्या गॅसवरती आपण या शेंगा आता भाजून घेतो आहे पाच मिनिट भाजून म्हणजे उकडून घेतो आहे हे पहा मस्त उकळी येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा टीप समजा हवं तर जर तुम्हाला घाई असेल तर मोठ्या गॅसवरती या शेंगा तुम्ही उकडून घेऊ शकता पण ज्यावेळेस मोठा गॅस असेल त्यावेळेस झाकण ठेवायचं नाही, नाही तर या शेंगांमधील पाणी उतू जातं कढईच्या बाहेर जातं जर तुमच्याकडे वेळ असेल तर मंद किंवा मीडियम गॅसवरती तुम्ही झाकण ठेवून या शेंगा छान उकडून घेऊ शकता मध्ये मध्ये पाच सहा मिनटाच्या अंतराने शेंगा एकदा हलवत राहायच्या आहेत म्हणजेच पाण्यातली खालची बाजू वरती येते नाहीतर काय होईल ज्या पाण्यात शेंगा आहेत पाणी खारट आहे आणि त्यात जास्त खारट होतील आणि वरच्या शेंगा त्याच्यामध्ये मीठ जाणार नाही त्याच्यासाठी मध्ये मध्ये आलटून पालटून शेंगा मिक्स करत राहायच्या आहेत आता या शेंगा मी मध्ये मध्ये मोठ्या गॅसवरती आणि मध्ये मध्ये मंद गॅसवरती देखील उकडून घेत आहे आता परत मी मंद गॅस केला आहे आणि झाकण ठेवलं आहे हे पहा मस्त आता आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत या शेंगा तयार होण्यासाठी चाळीस मिनिट मला लागलेले आहेत कारण मी या मंद ते मिडियम गॅसवरतीच उकडून घेतलेल्या आहेत हे पहा गॅस बंद केलाय आहे आपण आणि आपण जे दोन तांबे पाणी या शेंगांमध्ये घातलं होतं ते पूर्ण या शेंगांमध्ये सुकून गेलेलं आहे हटून गेलेलं आहे आणि मस्त अशी खारट आता या शेंगांची लागणार आहे आपल्याला आपल्या आजच्या ह्या भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा तयार आहेत मस्त क्रिस्पी आणि खारट अशा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल खरं तर ही पावसाळी रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये गरम गरम भुईमुगाच्या शेंगा खाण्याची मजा काही औरच असते चला तर मग जाता जाता गोल्डन फूड रेसिपीचा आस्वाद असाच घेत राहा आणि सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या शेअर करा या व्हिडिओवरती या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल मी तुम्हाला शेंग मॅच करून दाखवती आहे हे पहा मस्त अशा क्रिस्पी आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत मी येथे शेंगांमध्ये पूर्ण पाणी आटवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर शेंगा एकदा उकडल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून गॅस बंद करून तशाच खारट पाण्यामध्ये अर्धा तास शेंगा ठेवल्या तरी देखील त्या छान तयार होतात पण अशा प्रकारे पूर्ण पाणी आटवून केलेल्या शेंगा थोड्या जास्तच टेस्टी लागतात त्याच्यामुळे मी या पद्धतीची रेसिपी बनवली आहे चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत एकदा परत भेटू अशाच नवीन इव्हनिंग स्नॅक्ससोबत तोपर्यंत नमस्कार सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीचा आस्वाद घेत राहा आपल्याच चा... आरोग्याची चावी आपल्याच हातामध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद